क्यूब रूट कसं काढायचं हे आपण पाहून राहिलो. क्यूब रूट मध्ये काय करत असतात, एक संख्या 3 वेळा आली पाहिजे आणि मग ते क्यूब रूट आणि क्यूब एकमेकांना कॅन्सल करतात. क्यूब रूट आणि क्यूब एकमेकांना कॅन्सल करतात, त्याच्यावरती किंमत तयार होते. तर आता पाहू 3.3 एक्सरसाइज मधलं पहिलं ग्रुप ऑप्शन फाइंड क्यूब रूट ऑफ. तर तुम्हाला सूचना आहे सिम्प्लिफाय. दुसऱ्या गणितातली सूचना काय आहे? सिम्प्लिफाय. क्यूब रूट मध्ये पहिला प्रॉब्लेम आहे, क्यूब रूट मध्ये 27/125, क्यूब रूट मध्ये 27/125, क्यूब रूट मध्ये 27/125 आंसर. 27 म्हणजे किती वेळा? क्यूब रूट आहे म्हणजे किती वेळा मल्टिप्लिकेशन असलं पाहिजे की तुम्हाला 1 ते 10 पर्यंत जे क्यूब सगळे पाठ करायला सांगितले होते मी, आणि याच्यात एक आयडिया सांगितली होती की 2, 3, 7, 8 हे जर सोडले त्याचे क्यूब त्याच्या युनिट प्लेसमध्ये असतात. 7 आहे का? 7, 8 नाही. म्हणून हा कोणाचा क्यूब आहे माहिती असलं पाहिजे, 3 चा क्यूब आहे. 3 × 3 × 3 युनिट प्लेसमध्ये 5 आहेत म्हणून हा 5 चाच क्यूब आहे. 5. आता काय होते म्हणजे क्यूब रूप मध्ये 1, 2, 3 म्हणून 3 चा क्यूब आणि 1, 2, 3 म्हणून 5 चा क्यूब. 3/5 चा क्यूब. क्यूब रूट आणि क्यूब गेट्स कॅन्सल. आन्सर येते 3/5. आन्सर किती येते? 3/5. पुन्हा एकदा बघा क्यूब रूप मध्ये आहे म्हणजे 27 किती वेळा गेले? 3 × 3 × 3. 125 किती वेळा गेले? 5 × 5 × 5. असे पद्धतीने आपण संख्या लिहिल्या आणि त्याच्यावर काय करायचं, 3/5 चा क्यूब आणि क्यूब रूट आणि क्यूब एकमेकांना कॅन्सल करतात. समजलं? दुसरा प्रॉब्लेम होता 16/54 मध्ये काय होते पहा डबल एकदा. 16/54 मध्ये एक मिनट. 16/54 क्यूब रूट मध्ये म्हणजे ह्याच्यात व्यवस्थित झाले पाहिजे. पण 4 कोणाचा क्यूब होते शोधून का बरं? कोणाचाच क्यूब होत नाही क्यूब रूट मध्ये. युनिट प्लेस मध्ये 6 आहेत. आपल्या संख्या अपवादात कोणते आहेत? 2, 3, 7, 8 ह्या संख्या अपवादात आहेत. 6 येते का? अपवादात नाही. म्हणून 6 चा युनिट प्लेस मध्ये 6 येते. 54 मध्ये 4 येते तर त्याच्या युनिट प्लेस मध्ये तेच असले पाहिजे. पण असं कोणतंच गणित नाही की ज्याच्या कोणताच क्यूब नाही की त्याच्या युनिट प्लेस मध्ये 6 असताना 6 येते. मग आता आपण काय करूया, 2 × 18 = 16 8 × 2 = 16 2 × 27 = 2 2 = 10 3/8 मध्ये कोणाचा क्यूब होते? 2 चा क्यूब. 2 × 2 × 2 27 मध्ये कोणाचा क्यूब झाला? 3 × 3 × 3 = क्यूब रूट मध्ये वरती एक संख्या घेतली, खालची एक संख्या घेतली आणि ब्रॅकेटचा पॉवर 3 घेतला. क्यूब रूट आणि क्यूब गेट्स कॅन्सल. आन्सर येते 2/3. आन्सर किती आला? 2/3. 16/54 काय किती सांगा? 16/54 मध्ये 3 दिले, अंडर मध्ये 16/54 आहे. इथं 6 आहे म्हणजे तो 6 चाच क्यूब असायला पाहिजे. असायला पाहिजे म्हणजे असायलाच पाहिजे. पण 6 चा क्यूब होता 216 हा आहे काय क्यूब नाही. म्हणजे त्याला पहिले डिवाइड करायचा, 2 ना डिवाइड करा, 2 × 18 × 2 × 52 वर डिवाइड केलं म्हणजे खालच्याला डिवाइड करायचंच. एकाला बसत नाही तर दोघांना कधी बसूच शकत नसतो. म्हणून 2 गेट्स कॅन्सल. आता 8 हा कोणाचा क्यूब आहे? 2 चा. 2 × 2 = 4, 4 × 2 = 8 2 × 4 = 8 आणि तसंच खाली घेतलं 2/3 क्यूब रूट आणि क्यूब गेट्स कॅन्सल. हा झाला दुसरा. तिसरा प्रॉब्लेम पहा, इफ क्यूब रूट मध्ये 729 इफ क्यूब रूट मध्ये 729 = किती होतात ते? = 9 देन क्यूब रूट मध्ये 0.0079 = बरोबर आहे.
तर 7 टू 9 इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क हे आपल्याला लिहायचे पहा डेसिमल मध्ये फरक असलेले इथे डेसिमल असलेले इकडे डेसिमल नाही इथे 7 टू 10 0 0 ला कधी क्यूब पुढे असते काय इथे 9 येतातच 9 आहे इथे 9 येतात बघा आता किती किती क्यूब पडला 1 2 3 4 5 6 क्यूब रूप मध्ये 2 2 च्या 3 वेळा जोडा म्हणून याचा आंसर येते 0.09 हा पॉइंट 0 इतका 729 चा क्यूब रूट नाही होते तर याचंही 9 च होणार आहे शिल्लकच नाही मग फक्त फरक कोणता आहे डेसिमलचा डेसिमलला म्हणजे 3 घर असताना 1 डेसिमल कारण क्यूब रूट स्क्वेअर रूट साठी 2 घर आणि क्यूब रूट साठी 3 घर मग इथे किती घर पाहिजे 1 2 2 घर सोडून डेसिमल पॉइंट असा याचा आंसर येते 0.09 काय येते 0.09 असा याचा आंसर येते असे हे क्यूब रूटचे प्रॉब्लेम आहेत तुमचे सगळे जण शांततेने करत जाते ते प्रॉब्लेम पूर्ण चांगले वाचा आणि त्याच्यानंतर हे प्रॉब्लेम होमवर्क मध्ये टाका याची डब्ल्यू क्यूब रूट मध्ये 512/729 512/729 कोणाकोणाचे क्यूब आहे तुम्हाला माहीत असले पाहिजे दुसरा प्रॉब्लेम 128 अपॉन 250 हे पाहतं इथं डायरेक्ट क्यूब तुम्हाला दिसणार नाही कारण युनिट प्लेसमध्ये 8 आहेत ज्या संख्येने युनिट प्लेसमध्ये 2, 3, 7, 8 पैकी एखादा अंक येते ते परफेक्ट क्यूब कधीच नसते म्हणून एक परफेक्ट क्यूब नाही आहे तुम्ही आता शोध घ्यायचं पहिले शिकवलेले गणित केले की मग तुम्हाला हे भराभर प्रॉब्लेम करता येईल हे दुसरा प्रॉब्लेम आहे तीसरा प्रॉब्लेम आहे इफ क्यूब रूट ऑफ 0.125 इज इक्वल टू 0.5 देन क्यूब रूट ऑफ 0.00825 इज इक्वल टू काय मिळणार आहे याच्यावर हे उत्तर टाकायचं आहे हे 3 आन्सर तुम्ही टाकता ठीक आहे सर्वांनी होमवर्क टाकत जा असं हे तिसरं चॅप्टर होतं जे आता संपलेलं आहे तिसरं चॅप्टर हे आपलं संपलं पहा लॉकडाऊनच्या ह्याच्यातही तिसरं चॅप्टर पूर्ण संपलं आता आपलं नवीन चॅप्टर सुरू झालं चौथं चॅप्टर अल्टिट्यूड अँड मेडियन ऑफ द ट्रँगल काय ते अल्टिट्यूड अँड मेडियन ऑफ द ट्रँगल लेटेस्ट रिकॉल मागील गोष्टी आठवून घ्या इन द प्रिवियस स्टँडर्ड वी हॅव लर्न दॅट द बायसेक्टर्स ऑफ द अँगल्स ऑफ द ट्रँगल बायसेक्टर म्हणजे काय आहे व्हॉट इज मीन बाय बायसेक्टर ऑफ द अँगल बायसेक्टर ऑफ द अँगल म्हणजे दिलेल्या अँगलचे दोन भागात विभाजन करणे हा असा अशी याचे दोन सारखे भाग करणे याला म्हणतात बायसेक्टर कशी होती मेथड एक विशिष्ट प्रकारचा असा चॉप मारायचा विशिष्ट प्रकारचा चॉप मारायचा असा अँगल बायसेक्टरची मेथड आठवत करून दाखवतो तुम्हाला दिलेल्या मेजरचा अँगल काढा अँगल बायसेक्टर कसे काढतात रिकॉल करायचा म्हणजे आठवून घ्यायचा हा दिलेला समजा 40 डिग्रीचा अँगल याचा बायसेक्टर कसा काढत होता आपण असं विशिष्ट अंतर घ्यायचं असं विशिष्ट अंतर घ्यायचं चॉप मारला असा विशिष्ट अंतर घेऊन चॉप मारला आता हे अंतर सगळं वाढवलं थोडंसं अंतर वाढवलं इथं चॉप ठेवला आणि इथं चॉप ठेवला जिथं छेदते तो पॉइंट आणि हा पॉइंट असे हे दोन पॉइंट असे काढून घेतले याला म्हणतात बायसेक्टर काय म्हणतात अँगल बायसेक्टर पण नाही तर दिलेल्या मेजरचा अँगल काढला दिलेल्या मेजरचा अँगल काढला विशिष्ट चॉपमध्ये अंतर घेऊन चॉप मारला आणि दोन्ही ठिकाणी इथं आणि इथं एक आणि दोन नंबरवर याला एक नाव देऊ याला दोन नाव देऊ त्याच्यावर मग काढले त्याला म्हटलंय ते अँगल बाय सेक्टर तुम्हाला एक प्रॉब्लेम देतो ड्रॉ अँगल एबीसी बरोबर 60 डिग्री अँड बाय सेक्टिंग लिनियर हे प्रॉब्लेम तुम्हाला दिलेला आहे सातव्या वर्गातला प्रॉब्लेम आहे ट्रायंगल ॲज वेल ॲज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द साइड्स
परपेंडिकुलर कसे काढतात? दिलेल्या लांबीचा सेगमेंट आहे समजा एबी, हा किती लांबीचा सेगमेंट आहे? 6 सेंटीमीटर लांबीचा सेगमेंट आहे. एबी हा किती लांबीचा सेगमेंट आहे? 6 सेंटीमीटर लांबीचा. सेगमेंट मध्ये काय करायचं? अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. घेतलं अर्ध्यापेक्षा जास्त अंतर, एकच्या पूर्ण मार्गाला, एकच्या पूर्णच मार्गाला हे अंतर बदलायचं नाही. हे अंतर बदलायचं नाही, तसंच अंतर चॉक पर्यंत घेतलं. एक चॉक मारला, काय करायचं? दिलेल्याच लांबीचा सेगमेंट काढा. दिलेल्या लांबीचा सेगमेंट काढा. एक चॉक वरून एक चॉक खालून मारा. एक चॉक वरून एक चॉक खालून मारला. जे जिथं छेदतात त्यांच्यामधून एक रेषा अशी काढून घ्यायची. परपेंडिकुलर बायसेक्टर काय झाला? तो परपेंडिकुलर बायसेक्टर. दिलेल्या लांबीचा सेगमेंट काढला. दिलेल्या लांबीचा एक सेगमेंट काढला. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरून चॉप मारला. इकडून अंतर घेऊन अध्यास अंतर काय पण खालून चॉप मारले. त्याला झाला. याच्यासाठी एक एक्झाम्पल घेतो. ड्रॉ ए बी बरोबर 8 सेंटीमीटर बायसेक्ट इट किंवा ड्रॉ इट्स परपेंडिक्युलर बायसेक्टर. तर असे हे सातव्या वर्गातले दोन प्रॉब्लेम घेतले आपण. समजलं? सातव्या वर्गातले दोन प्रॉब्लेम घेतलेले आहेत. हे तुम्ही घरून करूनच पाहिजे, करायलाच पाहिजे. त्याचं व्हिडिओ थोडासा लहान बनवून मी, कारण मग मत जास्त वाढते. ॲक्टिव्हिटी ड्रॉ लाईन. कृती आता ड्रॉ अ लाईन. टेक अ पॉईंट आउटसाईड द लाईन. ड्रॉ अ परपेंडिक्युलर फ्रॉम द पॉईंट टू द लाईन विथ द हेल्प ऑफ सेट स्क्वेअर. सेट स्क्वेअरच्या साहाय्याने त्याचं हे करा. म्हणजे पहा हे दोन्ही काय झालं. आता ऍक्टिव्हिटी आहे तिथं आपल्याला करावंच लागेल. ड्रॉ लाईन. एक लाईन काढा. काढली नाव घेतलं ड्रॉ लाईन. ड्रॉ अ लाईन. टेक अ पॉइंट आउटसाइड द लाईन. या लाईनच्या आउटसाइड एक कोणता तरी पॉइंट घेतला, याचं नाव घेतलं आपण ए. ड्रॉ अ परपेंडिक्युलर बायसेक्टर फ्रॉम द पॉइंट विथ द हेल्प ऑफ द सेट स्क्वेअर. सेट स्क्वेअर म्हणजे ऐकायचं आहे कंपास. कंपास दाखव. याच्या सेट स्क्वेअर अशी याला म्हणतात सेट स्क्वेअर, याला म्हणतात सेट स्क्वेअर. या सेट स्क्वेअरच्या साहाय्याने असे हे दोन असतात. हे याला एकच दिलेलं, आपण याच्या साहाय्याने करू. असे आहे हे काय करायचं? असे परपेंडिक्युलर असे लांबवत लांबवत नेली. हे झाले असे परपेंडिक्युलर बायसेक्टर. काय झाले हे? परपेंडिक्युलर बायसेक्टर. कोणत्याही रेषेवरून सेट स्क्वेअरच्या साहाय्याने परपेंडिक्युलर बायसेक्टर काढता येते. आता अल्टिट्यूड म्हणजे काय? सात. आता सुरू झाली अल्टिट्यूड. अल्टिट्यूडला मराठीत म्हणतात शिरोलंब. आता प्रकरणाचं नाव माहिती आहे. अल्टिट्यूड म्हणजे काय? शिरोलंब. हे सगळं मागच्या वर्षीच होतं. हे तर आणि सहाव्या वर्गात होतं तुम्हाला. पहा एखादा ट्रँगल अशी सेट स्क्वेअर अशा टाईपचा हा ट्रँगल आहे. सेट स्क्वेअर अशा टाईपचा हा ट्रँगल आहे. काही याचं नाव घ्या. ए बी सी. ए बी सी हा कोणत्याही प्रकारचा एक ट्रँगल आहे. सेट स्क्वेअर घेऊ आपण. एडीला काय केलं आपण? परपेंडिक्युलर काढलं. एडी हे काय आहे? परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर कसे दाखवतात रे? एडी परपेंडिक्युलर बी सी. एडी परपेंडिक्युलर बी सी त्या एडीलाच म्हटले जाते. एडी इज कॉल्ड
अल्टिट्यूड एडी ला काय म्हणतात अल्टिट्यूड अल्टिट्यूड ला मराठीत म्हणतात शिरोलंब मराठीत काय म्हणतात त्याला शिरोलंब व्हर्टेक्स पासून असते अ परपेंडिकुलर ड्रॉन फ्रॉम व्हर्टेक्स टू द अपोजिट साइड हे साइड कोणती अपोजिट अ परपेंडिकुलर ड्रॉन फ्रॉम व्हर्टेक्स टू द अपोजिट साइड इज कॉल्ड एज अल्टिट्यूड ट्रायंगल ला तीन अल्टिट्यूड असतात एक ए पासून काढले एक बी पासून काढू एक सी पासून काढू समजलं अल्टिट्यूड ची डेफिनेशन काय आहे मग परपेंडिकुलर ड्रॉन फ्रॉम व्हर्टेक्स टू अपोजिट साइड इज कॉल्ड अल्टिट्यूड अल्टिट्यूड म्हणजे काय होते हे अल्टिट्यूड डेफिनेशन अल्टिट्यूड अ परपेंडिक्युलर हे आहे परपेंडिक्युलर कोणते आहे परपेंडिक्युलर एडी अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम व्हर्टेक्स टू द अपोजिट साइड समोरच्या शिरोबिंदू पासून त्याच्या समोरच्या बाजूवर काढलेल्या लंबाला काय म्हटलं जाते काय म्हटलं जाते परपेंडिक्युलर म्हणतात पहा इफ द परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉन फ्रॉम द व्हर्टेक्स ऑफ द ट्रायंगल टू द साइड्स ऑपोजिट साइड इज कॉल्ड एज अल्टिट्यूड तेच दिलेलं आहे इन ट्रायंगल ए बी सी ए पी इज ए अल्टिट्यूड त्यांना अलग दिलेलं आहे आपल्याकडे कोणते आहे एडी एडी इज अल्टिट्यूड हे पूर्ण तुम्हाला समजलं पाहिजे मराठीत आपल्याला मदर टंग मध्ये लक्षात ठेवायचे आहे अल्टिट्यूड म्हणजे काय समोरच्या व्हर्टेक्स पासून डीप म्हणजे समोरच्या बीसीवर टाकलेले लंब समोरच्या व्हर्टेक्स पासून अपोजिट साइडवर टाकलेला लंब अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम व्हर्टेक्स टू द अपोजिट साइड अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम व्हर्टेक्स टू द अपोजिट साइड आज भरपूर लिहावं लागते आणि होमवर्क टाकावं लागते तर तुम्ही हे सगळं होमवर्क टाकलंच पाहिजे प्रत्येकजण ठीक आहे बाकीचं सायन्स काढा तुम्ही आता फोर्स प्रेशर पाहिला काय होता आपण काल बॉटलमध्ये पाहिलं होतं बा की जर खाली प्रेशर असलं तर ते धार दूरपर्यंत जाते पाण्यात बॉटलमधून जर पाणी दूर जाते वरचं खोल असेल तर पाणी जवळ जाते त्याच्यावरच असेल तर पाणी अजूनही जवळ जाते आणि एकदम वरचं असेल तर पाणी त्या काठाला असं सरत जाते तुम्ही पाहिलं असेल की टिनावर जेव्हा जोराचा पाऊस पडते तेव्हा टिनातून धार कुठे जाते समोर जाते आणि पाणी हळूहळू पडत असेल तर थेंब टिनाच्या जवळच पडते ह्या कशाचा बदल आहे प्रेशरचा बदल आहे आता पहा ॲटमॉस्फेरिक प्रेशरही पाहिलं होतं आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय आपल्या सभोवताली जी हवा आहे ती आपल्या शरीरावर हवेचं ओझं तयार करते त्या हवेच्या ओझ्यालाच काय म्हटलं ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर तिथपासून डबल पाहू आपण पहा हेडिंग आहे पेज नंबर 18 पेज नंबर 18 ॲटमॉस्फेरिक प्रेशर कोणतं स्फेरिक ॲटमॉस्फेरिक प्रेशर अ एअर सराउंड द अर्थ फ्रॉम ऑल साईड पृथ्वीच्या सगळ्या बाजूनी हवाच हवा आहे अशी पृथ्वी ग्रहावरची जागाच नाही की तिथं हवा नाही बिना हवेची जागाच नाही स्वतः माणसात बनवली तेवढी जागा सोडून माणसाला इव्हॅक्युएशन तयार करतात व्हॅक्युम पंप तयार करतात की जिथं हवाच नसते समजलं दिस लेअर ऑफ एअर इज कॉल्ड एज ॲटमॉस्फिअर या सगळ्या थरांना काय म्हटलं जाते वातावरण म्हणतात अर्थ इज सराउंडेड बाय द एअर अँड ऑफ अर्थ इज सराउंडेड बाय द एअर दिस लेअर्स ऑफ द अर्थ इज दिस लेअर ऑफ द एअर इज कॉल्ड एज ॲटमॉस्फिअर द ॲटमॉस्फिअर एक्झिस्ट टू अबाउट 16 किलोमीटर हाईट वातावरण पृथ्वीपासून किती अंतरावर आहे 16 किलोमीटर अंतरावर लक्षात ठेवा सगळं याचे थोडं थोडं माहिती अशी दिलेली असते मग वातावरण किती मितीपर्यंत आहे 16 किलोमीटरपर्यंत आहे त्याच्यापुढे नाही काय आहे पण कुठे कुठे आहे तसं 1000 किलोमीटरपर्यंत पृथ्वीच्या 1000 किलोमीटर उंचीपर्यंत आपल्याला हवेचं अस्तित्व जाणवते परंतु 16 किलोमीटरवर भरपूर आहे इफ फर्दर एक्सटेंड्स अप टू अबाउट 400 किलोमीटर इन द व्हेरी अल्टिट्यूड फॉर्म सरळ उंचीवर 400 किलोमीटरपर्यंत हवा जाणवते म्हणते 400 किलोमीटर उंचीपर्यंत ते जाणवू शकते द प्रेशर क्रिएटेड ड्यू टू एअर इज कॉल्ड एज ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे अंडरलाईन करा द प्रेशर क्रिएटेड ड्यू टू एअर इज कॉल्ड एज ॲटमॉस्फेरिक प्रेशर मग यात 16 किलोमीटरच्या हवेचा स्तर धरून समजून चला 16 किलोमीटरपासून जे हवेचं ओझं आहे
त्या ओझ्याला म्हटलं जाते ॲटमॉस्फेरिक प्रेशर. काय म्हणतात ओझ्याला म्हटलं जाते ॲटमॉस्फेरिक प्रेशर. द प्रेशर क्रिएटेड ड्यू टू एअर, द प्रेशर क्रिएटेड ड्यू टू एअर इज कॉल्ड ॲज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. इमॅजिन दॅट अ व्हेरी लॉंग हॉलो सिलेंडर ऑफ द युनिट क्रॉस सेक्शनल एरिया इज स्टँडिंग ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ. अशी कल्पना करा की मोठा लांब पाईपचा पाईप, मोठा लांबचा लांब पाईप पृथ्वीच्या टोकावर असा उभा आहे. पृथ्वीच्या टोकावर असा उभा आहे, दिसून राहिलं ना, पृथ्वीच्या टोकावर असा उभा आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागावर उभा आहे. ॲट इट कंटेन्स एअर, आणि त्यामध्ये सगळी हवा आहे. पाईप भरलेला असा मोठा पाईप आहे, असा गोल पाईप आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्फेसवर असा उभा आहे आणि त्याच्यामध्ये सगळी हवा आहे. वेट ऑफ दिस एअर इज द फोर्स अप्लाइड इन द डायरेक्शन ऑफ द सेंटर ऑफ द अर्थ. आणि काय म्हणते, वेट ऑफ दिस एअर, या हवेचं वजन, वेट ऑफ दिस एअर इज द फोर्स अप्लाइड, आयला काय वापरलेलं फोर्स आहे. वेट ऑफ दिस एअर इज द फोर्स अप्लाइड इन द डायरेक्शन ऑफ द सेंटर ऑफ द अर्थ, पृथ्वीच्या दिशेकडेच असेल. दिस मीन्स दॅट ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज द रेशियो ऑफ दिस वेट डिवायडेड बाय द एरिया ऑफ द सर्फेस. याचा अर्थ काय झाला, दिस मीन्स दॅट, इसका मतलब ऐसा होता आहे, याचा अर्थ असा होतो, दिस मीन्स दॅट द ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज द रेशियो ऑफ दिस वेट डिवायडेड बाय द एरिया ऑफ द सर्फेस. ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे रेशियो झाला वजनाचा आणि एरियाचा. वजनाला दुसरं नाव आहे फोर्स. म्हणून ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू वेट अपॉन एरिया. वेट म्हणजे फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हे दिसत राहिलं उपर पहा, एक पाईप घेतला, किती मीटर सेंटीमीटर लांबीचा आहे, एक सेंटीमीटर लांबीचा फक्त पाईप आहे, तो एक सेंटीमीटरचा पाईप आहे. द एअर प्रेशर ॲट द सी लेवल इज कॉल्ड ॲज वन ॲटमॉस्फेरिक प्रेशर. समुद्र सपाटीपासून मोजतात, समुद्राच्या सपाटीवर जायचं, तिथून प्रेशर मोजायचं, त्याला म्हटलं ते वन ॲटमॉस्फेरिक प्रेशर. हे अंडरलाईन करा, द एअर प्रेशर ॲट द सी लेवल, द एअर प्रेशर ॲट प्रेझेंट ॲट द सी लेवल इज कॉल्ड वन ॲटमॉस्फेरिक प्रेशर. काय म्हणतात त्याला, वन ॲटमॉस्फेरिक प्रेशर. एअर प्रेशर डिक्रीजेस, एअर प्रेशर घटत घटत चालते, एअर प्रेशर डिक्रीजेस ॲज वन गोज अप इन द हाईट फ्रॉम द सी लेवल. जर जो कोणी समजा समुद्र सपाटीपासून असं उंच उंचवर जात असेल, तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय होत चालते, घटत चालते. ॲटमॉस्फेरिक प्रेशर डिक्रीजेस, एअर प्रेशर डिक्रीजेस ॲज वन गोज अप इन द हाईट फ्रॉम द सी लेवल. काय म्हणते पहा, एअर प्रेशर डिक्रीजेस, एअर प्रेशर डिक्रीजेस ॲज वन गोज अप इन द हाईट फ्रॉम द सी लेवल. आपण समुद्र सपाटीपासून जसं जसं उंचीवर गेलो तसं तसं हवेचं प्रेशर कमी कमी होत चालते. समजलं, आता दिलेलं आहे वन ॲटमॉस्फिअर इज इक्वल्स टू, वन ॲटमॉस्फिअर इज इक्वल्स टू 101 × 10³ pascal, दॅट इज 1 bar इज इक्वल्स टू 10³ मे यम बार. यम म्हणजे मेगा, यम म्हणजे मीटर येते, यम बार. समजलं, 101 × 10³ यम बार. बार हे प्रेशरचे युनिट मोजण्याचे एकक आहे. 1 mbar इज इक्वल टू 10²² bar म्हणजे हेक्टोपास्कल. काय म्हणतात त्याला, हेक्टोपास्कल. मग ॲटमॉस्फिअरचं, ॲटमॉस्फिअरिक प्रेशर मोजण्याचं युनिट काय आहे, पा. पा म्हणजे पास्कल. व्हॉट इज द युनिट ऑफ ॲटमॉस्फिअरिक प्रेशर, पा. पा म्हणजे काय होते, पास्कल. आणि दुसरं नाव आहे बार, किती आहे, 1 bar. ॲटमॉस्फिअरिक प्रेशर म्हणजे काय होते, 1 bar. ॲटमॉस्फिअरिक प्रेशर इज स्पेसिफाईड इन द युनिट्स यम बार ऑर हेक्टोपास्कल, HPPa. समजलं, यम बार. मग दोन युनिट आहेत ॲटमॉस्फेरिक प्रेशर मोजण्याचे, दोन युनिट आहेत, यम बार. दुसरं काय होते, एच बार. म्हणजे पहिलं काय झालं, मीटर बार, यम म्हणजे मीटर लिहू शकते, मीटर बार. आणि दुसरं आहे हेक्टोपास्कल. द ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट द पॉईंट इन द एअर इज इक्वल्स फ्रॉम ऑल साईड. काय म्हणते पहा, द ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट अ पॉईंट इन द एअर इज इक्वल्स फ्रॉम ऑल साईड. सर्व बाजूंनी कसं असते, ते समान असते. द ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट अ पॉईंट, एखाद्या पॉईंटमध्ये असलेलं ॲटमॉस्फेरिक प्रेशर
at a point in the air is equal from all the sides. Sagla side madhe kasa aste sarkha aste. How is this pressure created? Asha prakarcha pressure kasha prakarane niyantrit kela jate? How is this pressure created? Kya prakarcha pressure kasha bhajan kela jate? If air exists in the closed container, if air exists in a closed container, the air molecules in the random motion continuously heat the walls of the container. Paha, if air exists in a closed container, if air exists, jar hava astitvat asli, exists in a closed container, ekhadya bandhist bhandyamadhye, ekhadya bandhist bhandyamadhye jar hava astitvat asli, the air molecules in the random motion continuously heat the walls of the container. The air molecules in the random, the air molecules in the random motion continuously heat the walls of the container. काय करते हवा container मध्ये भांड्याच्या भिंतीवर नेहमी आदळत राहते. In this interaction, a force is exerted on the walls of the container. आणि या परस्पर प्रक्रियेमुळे काय होते, फोर्स क्रिएट होते. समजा हवा जाईल भिंतीवर आदळली, काय ना काय फोर्स क्रिएट होते की नाही, म्हणजे अशा इंटरॅक्शन मध्ये काय होते, थोडंफार फोर्स निर्माण होते. फोर्स निर्माण झाला, इंटरॅक्शन, अ फोर्स इज एक्झर्टेड ऑन द वॉल्स ऑफ द कंटेनर, प्रेशर इज क्रिएटेड ड्यू टू दिस फोर्स. आणि या फोर्स मुळे काय तयार झालं, प्रेशर तयार झालं. प्रेशर इज क्रिएटेड ड्यू टू दिस फोर्स, या फोर्स मुळे प्रेशर तयार झालं. म्हणजे प्रेशर हे कशामुळे तयार होते, तर फोर्स मुळे तयार होते. फोर्स हे कशामुळे तयार होते, तर प्रेशर मुळे तयार होते. असे दोन्ही एकमेकाशी रिलेटेड आहेत. फोर्स इज क्रिएटेड ड्यू टू द प्रेशर. कोणाकडून प्रेशर येते, वी कॉन्स्टंटली बियर, बियर म्हणजे काय, आपण सदा सहन करत असतो. वी कॉन्स्टंटली बियर, आपण एक सारखं सहन करत असतो. वी कॉन्स्टंटली बियर, बियर म्हणजे काय, धारण करणे. बियर म्हणजे काय, धारण करणे. वी कॉन्स्टंटली बियर द ॲटमॉस्फेरिक प्रेशर ऑन अवर हेड. हेड म्हणजे डोकं. आपण आपल्या डोक्यावर एक सारखं प्रेशर सहन करत असतो. हाऊ एवर कॅव्हिटीज इन अवर बॉडी आर ऑल्सो फिल्ड विथ एअर. कॅव्हिटी म्हणजे पोकळी. तथापि आपल्या शरीरामधील जे पोकळी आहे, आपल्या डोक्यावर नेहमी प्रेशर कार्य करत असते. माझ्या डोक्यावर प्रेशर आहे, तुमच्या डोक्यावर आपल्या डोक्यावर नेहमी प्रेशर कार्य करत असते. माझ्या डोक्यावर तुमच्या डोक्यावर नेहमी काय आहे, प्रेशर कार्य करत असते. पण आतमध्ये शरीरात काय अशी पोकळी आहे, या कॅव्हिटीमध्ये तेवढीच हवा असते. कॅव्हिटीज इन अवर बॉडी आर ऑल्सो फिल्ड विथ द एअर अँड आर्टरीज अँड व्हेन्स आर फिल्ड विथ द ब्लड. माझ्या शरीराच्या पोकळीमध्ये काय आहे, हवा आहे. आर्टरीज आणि व्हेन्समध्ये रक्त आहे, पण रक्तालाही ब्लड प्रेशर असतेच. देअरफोर वी डू नॉट गेट क्रश्ड अंडर वॉटर. आणि म्हणून मग आपण पाण्यामध्ये चिरडल्या जात नाही. देअरफोर वी डू नॉट गेट क्रश्ड अंडर द वॉटर अँड ड्यू टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲज द प्रेशर इज बॅलन्स्ड. तर पहा काय म्हणते, देअरफोर वी डू नॉट गेट क्रश, आणि म्हणून मग आपण क्रश केल्या जात नाही, म्हणजे भरडल्या जात नाही अंडर वॉटर अँड ड्यू टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि वातावरणीय दाबामुळे. ॲज द प्रेशर इज बॅलन्स्ड, प्रेशर कसं करते, एकमेकांना संतुलित ठेवते. द अर्थ ॲटमॉस्फेरिक प्रेशर डिक्रीजेस विथ द हाईट फ्रॉम द सी लेवल ॲज इन द फिगर 3.9. द अर्थ ॲटमॉस्फेरिक प्रेशर डिक्रीजेस, पृथ्वीचं वातावरणीय प्रेशर काय होत जाते, घटत जाते. ॲज वी गो डिक्रीजेस विथ द हाईट, हाईटनुसार ते घटत चालते. फ्रॉम द सी लेवल ॲज शोन इन द फिगर, फिगरनुसार ते कसं होते, घटत चालते. पहा फिगर जर पाहिली तुम्ही 3.8, तर पहिले हवेचे असे बारीक बारीक टिंबटिंब खूप आहेत, आणि वर गेले ते कमी कमी होत चालतात. समजलं, मग सांगा हवेचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर कुठे सर्वात जास्त असते, सी लेवलवर, समुद्र सपाटीवर सर्वात जास्त असते. आपल्या डोक्यावर 1000 क्युबिक सेंटीमीटर एवढं प्रेशरचं भार असते, पास्कलचा. परंतु आपल्याला कधी जाणवते काय, नाही, कारण तेवढ्याच परिणामाचा प्रेशरचा भार आपल्या शरीरामधून त्याच्यावर केला जाते. म्हणून एकमेकाला ते बॅलन्स करतात, आणि अशा प्रकारे आपण राहतो. प्रेशरचं युनिट काय आहे, पास्कल. हे घरी चांगलं वाचायचं, पुस्तक समोर ठेवायचं, आणि एक एक दोन दोनदा असं वाचन करा. तुमच्या सगळं लक्षात आलं पाहिजे. दोनदा तीनदा असं वाचल्यावर मग पुढचा टॉपिक सुरुवात करायचं. मी उद्या अजून 1 मिनिटाचं रिव्हिजन घेईन. प्रेशरचं युनिट महत्त्वाचं आहे याच्यात, ठीक आहे.